अरे मैं तरी मारे बाप जल मैं कभी मागित ले तो ए माई घर आहे का कोण आन लाडू करंजा चिवडा शंकर पाळी लाडू आन कापण्यान एक माय माझी टोपी पडली का माई का येईना आली 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 काय आणलं माय देव तुमचं कल्याण करो काय वाढायचं रे बाबा तुम्हाला काय केलं असली दिवाळीत आणखी बाया शंकर पाळ्या काय नाही बाबा काहीच केलं नाही अरे कापणी तरी आण लाडू आण चिवडा माय लग्नानी कधी खाल्लं नाही वाडा घे अरे बोट खातोय सकाळ धरून तू त्याला लाडू खराब वाटलं खाव वाटलं खा माझं हे लेख रुपये उपास आहे छोट छोट अरे काय आणवलं तरी ती दोन काय आहे ती तरी वाढ बाया घरी जाऊन अरे काय आहे ती तरी वाढ बाया चला जाम द्या आम्हाला तरी कुवारडा सीधा तरी दी काहीच ना काही टाइम नका गाला टाइम नका गाला मग पटा जायची घेऊ तुंदर एवढेच अरे बाबा काय दिलं बाय शेजारी नाही मज दिलंय आणि माहिती 100 रुपये दिन म्हणले होते मागच्या बारी तू तू एक आम्हाला काय उठून दिन म्हणले होती बाई असं असत का ग तुझं भविष्य बघायचं का बाळा बघ रे भविष्य आजीच या बायाच्या घरी सापांचा वास आहे आणि दोन भाव आहे तिला हाय तक नाही खरं नाही खरं आहे का माई चटणी भाकर खायला त्याला थोडं दोन पळ्या वाढ गया आता दुसरीकडे कोणी आहे का नाही घरात तुझ कल्याण हो चला रे पुढच्या घरी गाडी आली पाहिला का एक अरे येई ना आली आली गाडी आली गाडी आली पाहिजे गाडी हात करा गाडीला थांबा माग बर झालं ऐकलं आपल्याला गाडी गावली याला तेवढी लेकरू सकाळ धरून उपाशी अंगठा खाते काय पोटाला मिळाला त्याच्या
चटणी खायला ती आला नाही दोन चार काय आणला असं ते वाढ बाया देव त्यांचं कल्याण करेन चिकन लेग पीस साठी आहे का एखादी कोंबडी फिंबडी कोंबडी तो चांगलं होईन आज वावरात का आणलं तुला लाडून खाल्ल्यावर तेवढं काय देईन ते घ्या बाई तुझ्या घरी लय चांगला भाई अग हे पडतानी झोपेत झोळीत पडतानी हात झालाय तसंच आहे आमच्या तिथं तसंच असत ते बाय पहिल्यापासून झटका आणते असच अरे नसता नाही कशाला साफ काढायचं आता आपला चला ना दिलंय तर चला चटणी भाकरीला काहीतरी द्या कधीच झालं याच दीच कोण बघणार सगळ्या जणांनी खा मिळून आता येचं बघायचं नाही अरे चल ना नारे आता कवर मागतो चला लाडू खा लाडू हे काय तरी पिशी अरे ह्याच्यात घे असं धर भांडले जरा भांड नको भांड्याचा घेऊन रे जा मावशी माला कुठे गेले मालकाला बोल या मालक मालक अरे ली करो सकाळ धरून उपाशी तो एक लाडू खाल्ला जेणे सकाळ धरून अरे मालक अरे वाजव तुम्हाला मी सांगतो ना किती देता सगळे सगळेच देतो शंभर दोनशे आता तुम्हाला कपडे भरले त्याने बघितलं तिथं तुम्ही आता इथं येऊन लंगड पांगळ होऊन नाचता ढपड वाजता माझ्याकडे बघू आम्ही नव्हतो मग कोण होत माझी बेड माझी अरे अरे लय तोपलं मालकाने का खरत खरत अरे दिवाळी आला का आपल्याला फटाकड फिटाकड घ्यायचे होय खरेदी करायची काय पैसे फटाकड येत माग असू दे पण पैसे आहेत का आपल्याकडे एक तर काम धंदा नाही काय आयडिया मला तर काय दोन चार दिवस असतात असं गिरेन गेले होईन ना अरे काय मग डोकं आऊट झालं स्वामी काय कर आयडिया आपल्यापेक्षा ती मागायला येणारी बरे विचार फिचार करीत नाही डायरेक्ट घरात घुसत दहा वीस रुपये करून करून लोक एक घरी नाही घेतलं असं घर घेत गेलो काय कलेक्शन होत असं राव त्यांचं तू विचार कर गावात घर किती वस्तीवर प्रत्येकाच्या 10,000 रुपये म्हणलं
तर 100 घरी गेले किती पैसे होते 1000 रुपये होते आईला माझ्या डोक्यात एक आयडिया आली काय रे आपण जर असं केलं 3 दिवस काम करायचं 6 महिने बसून खायचं काय असली म्हणजे आयडिया भाऊ 3 दिवस काम करायचं 6 महिने बसून खायचं कसला प्लॅन आहे नेमका प्लॅन असा आहे दिवाळीत काय करायचं आपण लाडू करांजा कापण्या 3 दिवस काच काटून मागायच्या सगळं घरी असत्या सगळी घरी असत्या लगा आपल्या गावात नाही मागायचं शेजारच्या गावात रावळा भेटला तर गाबडी ओळखूच येणार नाही असं करायचं ओळखूच अवतार बदलायचा आपला बरं तू अंड्याचा टोप बांधा काय तू अंड बांधून मागावं लागेल काही कर चालायचं का हा टॉपचा बिझनेस आहे टॉपचा भाऊ टॉप करशील